हे गाइस, गुड मॉर्निंग. चला माझी मॉर्निंग शिफ्ट चालू आहे. मी काम करतोय. हे बघा, आणि इकडे बघा सक्षम काय करतोय. त्यात नारळ पाणी पितोय. ओ, पिऊन दाखव नारळ पाणी. रात्री त्याने उलट्या केल्यात, आजारी आहे. आणि त्याचा उद्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे आहे. फंक्शन एका हॉटेलमध्ये बुक केलं आहे स्कूलने. आणि हा आता आजारी पडला आहे. नारळ पाणी देतोय. ए, पी लवकर. उद्या स्कूल आहे ना. हा, डोकं दुखतंय का? रात्री झोपी नाही केली ना, म्हणून दुखतंय. ठीक आहे, लवकर पी. चल नारळ पाणी, बरा होशील. पटकन पी. नाही पी पटकन, नाही होणार उलटी. आता पी. काय करतोय तू? आजारी आहे ना सक्षम. बस ना एका ठिकाणी, किती मस्ती करतोय. खेळायला जायचंय. जा, कुठं जायचंय? कुल्ला जायचंय. उद्या काय आहे? सो डान्स आहे उद्या. फिर आता माझ्याकडे बघ. गाईज, हा बघा याचा गेटअप उद्यासाठी. हा बियर बनला आहे, बियर. स्कूलमधून याला गेटअप भेटला आहे. 11 वाजले. सक्षमला शाळेत सोडून आलो. आता मला माझ्या कामाला लागेल. हे गाईज, गुड इव्हनिंग. सक्षम बघा. तर आता सक्षम झोप काढून उठला आहे. माझा पण ऑफिसचं काम झालं आहे. संध्याकाळचे 6 वाजलेत. सक्षमला आता कराटेला सोडायचं आहे. 7 वाजता, 7 ते 8 कराटे आहे. आणि इकडे बघा, तिथं नाश्ता आणून ठेवला आहे. दूध बिस्किटचा नाश्ता आणला आहे, पण तो करत नाही. तो बोलते की माझं डोकं दुखतं आहे. तुझं डोकं दुखतं आहे? चल, खोटा बोलतो. चल ना सकाळी नारळ पाणी पिया ना बाबू. तू झाला आता फ्रेश, किती मस्ती करतो. चल कराटेला. चला, तर तो आता नाश्ता करेल आणि दिदी बरोबर जाईल कराटेला. सोडायला जायला लागेल मला. काही सक्षम कराटेला जायला हो नाही करत होता. फायनली तर सोम्याच्या बरोबर गेला कराटेला. आणि तिकडे पण जाऊन त्याने उलटी केली. त्या सरांनी मला फोन केलेला. मग तसंच मी त्याला घेतला आणि मग डॉक्टरकडे गेलो. आता औषधं घेऊन आलो आहे. बघूया त्याला. तर उद्या त्याला डान्स क्लासेस आहे. डान्स आहे त्याच्या स्कूलमध्ये, त्याचा ॲन्युअल डे. बघूया, जर असेल व्यवस्थित तर मग त्याला स्कूलमध्ये न्यायला लागेल, नाही तर मग दांडी. चालू.